केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा गोठवण्याचे आदेश दिले. आणि एवढंच नाही तर शिवसेना हे पक्षाचं मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हाचे 3 पर्याय आयोगाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली असल्यानं त्वरित हंगामी निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि अंतिम निर्णय देण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची देखील शक्यता आहे. तर निवडणूक आयोगानं हा अंतरिम आदेश दिलेला आहे. नवं नाव 10 ऑक्टोबरच्या आत निवडायचं आहे. अंधेरी पोटनिवडणूक धनुष्य बाणाशिवायच त्यामुळे आता होणार आहे. काय या निर्णयाचे परिणाम होणार आहेत तर दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. नवं नाव निवडणूक चिन्ह तातडीनं शोधावं लागणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान ठाकरे गटापुढे आहे. अंधेरी निवडणुकीमध्ये भाजपला त्यामुळे आता फायदा होण्याची शक्यता आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाण आता इतिहास जमा होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपतींचा विचार म्हणजे